क्रमांक 8 पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान यामधील जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग याचा आपण आज अभ्यास करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या चित्रामध्ये बघा जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग काय झाले, तर आपण बघितलं पूर्वीच्या काळात ज्या गोष्टी अवघड जात होत्या त्या चालू काळात काय झाले, आधुनिक काळात सुईस्कर झाले। या कशामुळे झाल्या, तर फक्त जैवतंत्रज्ञानामुळे झाल्या। या चित्रामध्ये जर तुम्ही बघितलं जैवतंत्रज्ञानामुळे झालेल्या प्रगतीमुळे आज मानवाचे आयुष्य कसे झाले आहेत, सुलभ झालेले आहेत। म्हणजे वेगवेगळ्या नर्सरीज ज्या असतात त्याच्यामध्ये स्टोरेज करून प्लांट काय करता येऊ लागले, स्टोरेज करता येऊ लागले, त्यामुळे काय झालं, फळांची निर्मिती वाढली, शेतीमध्ये उत्पन्न जास्त वाढलं, त्यामुळे काय झाले, आर्थिक स्थिती सुधारली, त्यामुळे सर्व जनजीवन लोकांचं काय झालं, सुरळीत झालं व त्यामध्ये आर्थिक परिस्थितीही सुधारली किंवा आर्थिक स्थितीही सुधारली असं म्हणता येईल। मग त्यामध्ये आपण जैवतंत्रज्ञानाच्या व्यावहारिक उपयोगमध्ये आपण पीक जैवतंत्रज्ञान, क्रॉप बायोटेक्नॉलॉजी म्हणजे पीक जैवतंत्रज्ञान यावर थोडी चर्चा करूया। पीक जैवतंत्रज्ञानामध्ये कृषी क्षेत्रात जैवतंत्रज्ञानाचा उपयोग, आपण जर बघितलं कृषी क्षेत्रात जैवतंत्रज्ञानाचा उपयोग कृषी उत्पादकता आणि विविधता वाढवण्यासाठी केला जातो। कृषी क्षेत्रात पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी काय झाला, जैवतंत्रज्ञानाचा देखील फार मोठा उपयोग झालेला आहे। त्यामध्ये संकरित बियाणे, दुसरा जर पॉइंट बघितला त्यामध्ये संकरित बियाणे, हायब्रिड सीड। आता विद्यार्थी मित्रांनो बघा, पूर्वीच्या काळामध्ये संकरित बियाणे ही संकल्पना उदयास आलेली नव्हती किंवा त्याच्यावर तयार केलेली नव्हती। पूर्वी शेतकरी काय करायचे, आपलं जे बी पेरायचं आहे ते काय करायचे, स्टोअर करून ठेवायचे, पण ते जास्त काळ ते दुसऱ्या वर्षी ते पेरल्यानंतर, सपोज उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल सोयाबीन असेल, बाजरी असेल, मका असेल, यांचे ते बी स्टोरेज करून ठेवलं तर ते बियाचं पेरलं जायचं पण पाहिजे तसं उत्पादन मिळत नव्हतं। मग त्यामध्ये काय झालं, दोन वेगवेगळ्या पिकांची जनुके एकत्र करून विविध पिकांच्या संकरित जाती झाल्या। जनुके एकत्र करून हा पॉइंट याच्यामध्ये फार महत्त्वाचा आहे। दोन वेगवेगळ्या पिकांची काय केले, जनुके एकत्र केले व विविध पिकांच्या संकरित जाती निर्माण केल्या। दोन वेगवेगळ्या पिकांचे जनुके एकत्र करून वेगवेगळ्या संकरित जाती निर्माण झाल्या, यामुळे शेतकऱ्यांना त्याचा उत्पादन वाढीवर मिळायला लागलं आणि त्याचा फायदा झाला। या सगळ्या गोष्टी जैवतंत्रज्ञानामुळे आज काय होत आहेत, विकसित होत आहेत। नंतर जनुकीय दृष्ट्या उन्नत पिके, आपण जर बघितलं जनुकीय दृष्ट्या उन्नत पिके, त्यामध्ये बाहेरच्या जनुकाला एखाद्या पिकाच्या जनुकीय साच्यात टाकून मिळवण्यात आलेल्या इच्छित गुणधर्मांच्या पिकांना जनुकीय दृष्ट्या उन्नत पिके असे म्हणतात। त्यामध्ये बघा, आता बाहेरच्या जनुकाला एखाद्या पिकाच्या जनुकीय साच्यात टाकून मिळवण्यात आलेल्या इच्छित गुणधर्मांच्या पिकांना जनुकीय दृष्ट्या उन्नत पिके असे म्हणतात। मग जनुकीय दृष्ट्या उन्नत पिकांमध्ये याचा फायदा काय होतो, तर जास्त उत्पादन देणाऱ्या जाती काय झाल्या, निर्माण झाल्या, रोग प्रतिकारक, क्षारता प्रतिकारक, तणनाशक प्रतिकारक, दुष्काळी आणि थंडीतही तग धरणाऱ्या जाती काय यामध्ये निर्माण झाल्या, पिकांच्या विविध जाती यामध्ये काय झाल्या, निर्माण झाल्या। मग त्यामध्ये आपण पहिलं त्याच्यामध्ये बघूया, जे जनुकीय दृष्ट्या उन्नत पिकामध्ये बीटी कापूस, बीटी कॉटन। विद्यार्थी मित्रांनो यामध्ये काय झालं, बीटी कॉटन आपला जो साधा कापूस होता याच्यामध्ये बीटी कॉटन, बीटी कापूस म्हणजे बॅसिलस थुरिनजेनिसिस या जीवाणूमधून एक विशिष्ट जनुक काढून तो कापसाचा काय केला, जनुकाला जोडला। विद्यार्थी मित्रांनो आपला जो साधा कापूस होता त्याचा जनुक काढून तो काय केला, बॅसिलस थुरिनजेनिसिस या जीवाणूमधून एक विशिष्ट जनुक काढून तो कापसाच्या जनुकाला जोडला। याचा फायदा पुढे काय झाला, त्यामध्ये असलेल्या त्यामध्ये बघा, पुढे ज्यावेळेस पूर्वीच्या काळी बीटी कापसावर काय व्हायची, बोंड अळीचं प्रमाण सर्वात जास्त असायचं, मग या बोंड अळीवर कंट्रोल करण्यासाठी काय केलं, आपण बरेच पाठीमागे जर बघितलं बॅसिलस थुरिनजेनिसिस या जीवाणूमधून एक विशिष्ट जनुक काढून तो काय केला, त्या कापसामध्ये टाकला, यामुळे काय व्हायचं, त्या बोंडअळीवर काय आलं, कंट्रोल आला, म्हणजे जास्त उत्पादन देणारा बीटी कापूस काय झाला, उदयास आला। त्यामध्ये या बोंडअळीने जर आपण चित्रामध्ये जर बघितलं, या बोंडअळीने जर कापसाचे जे पानं खाल्ले तर त्या बोंडअळीमधून तिच्या शरीरातील अन्ननलिका काय व्हायची, उद्ध्वस्त व्हायची व ती अळी काय करायची, मरण पावायची। याच्यामुळे काय झालं, शेतकऱ्यांना बोंडअळीपासून सुरक्षा मिळाली व कापसाच्या उत्पादनात जास्त प्रमाणात भर पडली। पुढे जर बघितलं तर बीटी वांगे, ज्याप्रमाणे बीटी कापसात झालं त्याचप्रमाणे बीटी वांगे, बीटी ब्रिंजलमध्ये देखील बॅसिलस थुरिन
जेनेसिस या जीवाणूपासून बीटी वांग्यांची काय झाली निर्मिती झाली. यामुळे वांग्यांचं उत्पादन देखील जास्त भर पडली व शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा खर्च उत्पादन वाढले. नंतर गोल्डन राईस, ज्याप्रमाणे बीटी कापूस बीटी वांगे याचा फायदा जैवतंत्रज्ञानामुळे किंवा त्याच्यावर कंट्रोल करण्यामध्ये झाला, त्याचप्रमाणे गोल्डन राईस भातामध्ये देखील असं झालं. बघा, तांदळाच्या या जातीमध्ये जीवनसत्व अ बीटा कॅरोटीन आपल्या शरीरामध्ये अ जीवनसत्व हे रातांदळेपणासाठी फार महत्त्वाचं, ज्याचा ज्यांना रातांदळेपणा आहे त्यांना बीटा कॅरोटीन म्हणजे जीवनसत्व अ याची फार गरज असते. तांदळाच्या या जातीमध्ये काय केलं, जीवनसत्व अ बीटा कॅरोटीन निर्माण करणारे जनुक टाकले, बीटा कॅरोटीन निर्माण करणारे जनुक टाकले. त्यामुळे साध्या तांदळापासून या गोल्डन राईसचा 23 पट जास्त बीटा कॅरोटीन याच्यामध्ये काय झालं, गोल्डन राईसमध्ये निर्माण झालं. ही सगळी किमया जैवतंत्रज्ञानाची आहे. यामुळे काय झालं, उत्पादनात देखील काय झाली, भर पडली. दोनमध्ये साध्या गोल्डन राईस दोनमध्ये याच्यामध्ये साध्या तांदळापेक्षा 23 पट जास्त बीटा कॅरोटीन आढळलं. पुढे जर बघितलं आपण तणनाशकरोधी वनस्पती, विद्यार्थी मित्रांनो हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे, तणनाशक विरोधी वनस्पती. पूर्वीच्या काळात काय व्हायचं, जे पिके केली जायची त्या पिकांमध्ये तणनाशक किंवा तण जास्त प्रमाणात व्हायचं. सपोज फॉर एक्झाम्पल कांद्याचं जर पीक केलं, मक्काचं जर पीक केलं, या पिकामध्ये तणनाशक जास्त प्रमाणात व्हायचं. त्यामुळे पूर्वीच्या काळात लोक काय करायचे, त्याला पर्याय म्हणून खुरपणी करायचे. त्या खुरपणीमध्ये काय व्हायचं, शेतकऱ्यांचा वेळ जास्त जायचा, पैशांचं प्रमाण पण जास्त लागायचं आणि काम त्याच्यामध्ये काय कमी होत होतं. त्यामुळे तणनाशकरोधी वनस्पती काय झाल्या, निर्माण झाल्या. तणांमुळे मुख्य पिकांच्या वाढीस काय झाला, अडथळा निर्माण होतो. जे तण असतात त्याच्यामुळे मुख्य पिकांना काय झाला, अडथळा निर्माण झाला. त्यासाठी तणनाशकविरोधी वनस्पती निर्माण करण्यात येत आहे. यामध्ये समजून घेण्यासारखं असं आहे, आपण जर तणनाशक एखाद्या सपोज कांद्याला जर तणनाशक मारलं आपण तर त्याच्यामध्ये काय झाले, कांदे देखील काय होतील, पूर्ण जळून जातील. त्यामध्ये मिरा 71 नावाचं किंवा अनेक जे तणनाशक आहे, आपण जे जनरली जे गवत येतं त्याच्यावर आपण मारतो, त्याचं सपोज आपण जर कांद्याला मारलं तर चालेल का, चालणार नाही. त्यामध्ये कांद्याचं पीकसुद्धा काय होईल, नष्ट होऊन जाईल. मग तणनाशकरोधी वनस्पती, मग काय केलं, त्या पिकांचा जनुक काढून त्याच्यामध्ये तणनाशक बनवलं गेलं. त्यामुळे तणांमुळे मुख्य पिकांच्या वाढीचा अडथळा निर्माण होत होता, त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम हा मुख्य पिकांवर होतो. त्यामुळे तणनाशकरोधी वनस्पती निर्माण करण्यात आल्या. नंतर पुढे जर आपण पॉईंट बघितला, जैविक खते बायो फर्टिलायझर. आता जैविक खते म्हणजे काय, तर त्यामध्ये बघा, रासायनिक खतांचा वापर न करता जैविक खतांचा वापर करणे योग्य राहील. रासायनिक खतांचा जास्त भडीमार केल्यामुळे उत्पन्न जास्त निघतं, पण त्यामुळे काय होते, जमीन नापीक होते. त्याचप्रमाणे जैविक खतांचा वापर केल्यानंतर जमिनीची सुपीकता वगैरे जास्त काळ टिकून राहते. यामध्ये प्रामुख्याने रायझोबियम, ॲझॉटोबॅक्टर, नॉस्टिक आणि ॲनाबिना या जीवाणूंचा तसेच अजोला या वनस्पतीचा वापर करण्यात येतो. यापासून काय होतं, जैविक खतं काय झाली, निर्माण करण्यात आली, त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढू लागली. धन्यवाद.